स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहिल्यास त्यात महिलांचं प्रमाण वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांची टक्केवारी अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा प्रकारे महिलांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे निर्धार परिषदेचं आज मुंबईत आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राज्य सरकारचा नवीन महिला धोरणाचा मसुदा तयार असून या धोरणावर येत्या अधिवेशन काळात चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या संध्यादेवी कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन संघटनेची ताकद वाढवली पाहिजे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर.